अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मराठा समाज मंगल कार्यालयात मराठा सेवा संघाचा 31वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना योद्ध्यांचा सन्मान देखील करण्यात आला। या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर सदर शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना मराठा सेवा संघाच्या वतीने सन्मानपत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रति इतिहास एक पुस्तक भेट म्हणून देण्यात आले। या बरोबरच रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांस एक वर्षासाठी 50,000 रुपयांचा अपघाती विमा देण्यात आला। या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासह इतर सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। तर या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले। गुरुवाणी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवजयंतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज व ज्यांच्यामुळे तुम्हा आम्हाला सर्वांना लिहिण्या बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा इतिहास साता समुद्रा पार नेला, असे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व समाजाच्या उद्धारासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, अशा सर्व जाती धर्मातील महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आज 1 सप्टेंबर ज्या चळवळीनं संपूर्ण जगाला एक दिशा दिली, अशी चळवळ म्हणजे मराठा सेवा संघ। आज मराठा सेवा संघाचा 31वा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनानिमित्त विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवश्री अमरभाऊ पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन व विचार मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांना सत्स्नेह जय जिजाऊ। आज 1 सप्टेंबर 2021 1 सप्टेंबर 1990 रोजी अकोला या ठिकाणी बोटावर मोजता येतील इतक्या लोकांना सोबत घेऊन आदरणीय युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली। आज बोलता बोलता या परिवर्तनवादी चळवळीला 31 वर्ष पूर्ण होत आहे। या 31 वर्षामध्ये मराठा सेवा संघ परिवारानं समाजाला नेमकं काय दिलं, हे मी या निमित्तानं आपल्या समोर सांगणार आहे। आज आपण जर बघितलं तर मराठा सेवा संघ या संघटनेचं कामकाज 39 विविध कक्षांच्या माध्यमातून चालतं। त्यामध्ये जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद यांसारख्या विविध 35 कक्षांच्या माध्यमातून मराठा सेवा संघाचं कामकाज या ठिकाणी चालत आहे। मराठा सेवा संघाने काय दिलं, तर मराठा सेवा संघाने दरवर्षी आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी केल्या जातं। केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देश विदेशामधून अनेक मान्यवर व जिजाऊ भक्त त्या ठिकाणी येत असतात। पुस्तकांची सर्वात मोठी जत्रा भरवणारं जर कोणतं संघटन असेल तर ते संघटन आहे मराठा सेवा संघ। वैचारिक ज्ञान देणारी संघटना जर कोणती असेल तर ते संघटन आहे मराठा सेवा संघ। मराठा सेवा संघानं शिवजयंतीची तारीख 19 फेब्रुवारी हीच आहे हे सप्रमाण त्या ठिकाणी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं व आदरणीय आमदार रेखाताई खेडेकर यांच्या पाठपुराव्यानं 3-3 वेळेला साजरी होणारी शिवजयंती संपूर्ण जगामध्ये फक्त आणि फक्त 19 फेब्रुवारी रोजी साजरं व्हायला लागली, हे मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं यश आहे। अजून मराठा सेवा संघाचं यश काय आहे, तर जिजाऊंचं अस्थल चित्र त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं। आदरणीय खेडेकर साहेबांनी विचारवंतांच्या मान्यतेनं जिजाऊंचं तैल चित्र बनवून घेतलं। आज जर आपण मंत्रालयात गेलो तर मंत्रालयामध्ये आपल्याला ते चित्र
अधिकृत चित्र लावलेलं त्या ठिकाणी दिसतं. अजून मराठा सेवा संघानं समाजाला काय दिलं, जर जातीपातीमध्ये विभागलेला तो आपला बहुजन समाज होता, त्या बहुजन समाजाला एक संघ ठेवण्याचं काम मराठा सेवा संघाने केलं, समाज परिवर्तनासाठी उपलब्ध करून दिले. व आज जर सर्वात श्रीमंत वैचारिक दृष्टीला कोणतं संघटन असेल तर ते फक्त आणि फक्त मराठा सेवा संघच आहे. अशा प्रकारे मराठा सेवा संघाचा 21वा वर्धापन दिन आज जामनेर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. या वर्धापन दिनाच्या पुनश्च एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहिलेत, सर्व पत्रकार बांधव सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेत, त्याचबरोबर सर्व डॉक्टर त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं प्रेम या पुढील काळात देखील आम्हा मराठा सेवा संघ चळवळीला कायम मिळत राहील हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो व माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराज. मराठा सेवा संघाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त मंचावर उपस्थित मराठा सेवा संघाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी, माझ्या समोर बसलेले सर्व बंधूंवाडी भगिनींनो, सर्वप्रथम 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. डॉक्टर पुरुषोत्तम खेडेकर यांनी 1990 एक सप्टेंबर ना एक सप्टेंबर 1990 ला त्यांनी मराठा सेवा संघाची सुरुवात केली. छोटस लावलेलं रोप आज त्याचं वटवृक्ष झालेलं आहे. यामागे खूप मोठी मेहनत परिश्रम त्यांचे होते आहेत. स्वतः ते PWD खात्यामध्ये मोठ्या पदावर होते, इंजिनियर होते, नंतर रिटायर झालेत आणि रिटायरमेंट नंतरही संपूर्ण या सेवा संघाला त्यांनी वाव घेतला. सर्व्हिस सेक्टरमध्ये एक मोठं काम करत आहे, समाज बांधवांना एकत्रित करण्याचं काम, तरुणांना एकत्रित करण्याचं काम त्यांनी आपल्या या सेवा संघाच्या माध्यमातून केलं. शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेण्याचं काम पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी या ठिकाणी चालवलेलं आहे. खेडेकर साहेबांचा आणि माझ्याचा खूप जवळचा संबंध आहे. सर रेखाताई माझ्यासोबत दुपारतीनंतर आमदार होत्या आणि अतिशय कौटुंबिक संबंध त्यामुळे खेडेकर साहेबांचे आणि आमच्या या ठिकाणी आहेत. अनेक वेळेला माझ्या इथे घरी आलेले आहेत, मुंबईला दामरेला ताई या ठिकाणी घरी येऊन गेलेले आहेत. आजही आम्ही फोनवर बोलत असतो, मुंबईला जे काही भेटीगाठी होत असतात आणि त्यामुळे खेडेकर साहेबांचा त्यांचा परिवाराचा माझा खूप जिव्हाळ्याचा पारिवारिक संबंध निश्चित आहे आणि त्यामुळे मला माहीत होतं त्या काळामध्ये खेडेकर साहेबांनी या संघाला पुढे आणण्यासाठी, त्यांची विचारधारा पुढे आणण्यासाठी किती काम केलेलं आहे, किती परिश्रम केलेलं आहे, किती प्रवास त्यांनी या राज्यामध्ये केलेला आहे त्याची कल्पना मला आहे आणि तीच प्रेरणा आपण घेऊन समाजातील ही तरुण मंडळी त्यांचा वारसा चालवत आहे. नुसता वर्धापन दिन साजरा करायचा वाटतं करते नाही तर त्यातून समाजाला काय देता येईल, समाजकार्य काय करता येईल यासाठी आपण अनेक उपक्रम हाती घेतले. सुरुवातीलाच आपण या ठिकाणी अनेक कामं त्या सेवा संघाच्या माध्यमातून जी चालत आहेत ते या ठिकाणी सांगितलं. एक नाही अनेक कामं राज्यात नाही तर राज्याबाहेर कामं त्या ठिकाणी या सेवा संघाच्या माध्यमातून सुरू आहेत. आज असा एक ब्लड डोनेशनचा कार्यक्रम की ज्याची आज गरज आहे तो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. प्रत्येक वर्षी दरवर्षी मला आठवतं की नवनवीन कार्यक्रम त्या सेवा संघाच्या माध्यमातून आपली तरुण मंडळी या ठिकाणी घेत असते. एक समाजाला वेगळ्या दिशा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम या सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मी आपल्या या निमित्ताने आपल्या सर्व तरुण मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छाही देतो. तर म्हणजे खूप कार्यक्रम आज इथून मला पाचोरा जायचं आहे, पुराचाळीसगाव जायचं आहे, मुक्ताईनगरला जायचं आहे आणि गावात 10-12 कार्यक्रम आहे. त्यामुळे जायची मला खूप या ठिकाणी घाई आहे
म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज कोरोना वॉरियर जे आहेत त्यांचाही मला वाटतं सत्कार आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. कोरोना वॉरियर तर की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम केलं. ज्यावेळेला आम्ही घरामध्ये होतो घराच्या बाहेर पडत नव्हतो आमच्या कुटुंबातून कोणाला बाहेर जाऊ देत नव्हतो अशा वेळेला आपल्या जीवावर उदार होऊन अशी समाजातली अनेक मोठी मंडळी आहेत मोठ्या प्रमाणात मंडळी आहेत की त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. नुसतं वैद्यकीय क्षेत्रात नाही तर मग यामध्ये आमचे पोलीस बांधव आहेत जे रात्रंदिवस रस्त्यावर उभे होते नगरपालिका असेल महापालिका असेल त्यांचे कर्मचारी आहेत ते रात्रंदिवस स्वच्छतेचं काम करत होते वॅक्सिनेशनचं काम करत होते लोकांना दवाखाना आणण्या देण्याचं काम करत होते असे अनेक मोठा वर्ग आहे की ज्यांनी या कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठं आपलं योगदान त्यांना दिलेलं आहे त्या समाजाला दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार होणं हे अतिशय कर्मप्राप्त आहे हे आवश्यक आहे. आणि आजही मी आपल्याला या ठिकाणी निमित्त सांगणार आहे की अजूनही कोरोना गेलेला नाही पण दुर्दैवाने म्हणजे माझा मास्क तरी मी मुद्दाम भाषण करून ठेवलेला आहे पण कोणाच्याही तोंडावर या ठिकाणी मास्क नाही. पुन्हा पुन्हा सांगितलं तर शासनाकडून की कधीही पुन्हा कोरोना येऊ शकतो पुन्हा लॉकडाऊन करावं लागू शकतं रात्रीची लॉकडाऊन करण्याच्या दिशेने आता वाटचाल चाललेली आहे. दररोज आम्ही टी व्हीवर बघतोय पुन्हा सांगितलं जातंय की एकाच वेळीमध्ये 50 लोक आले एका बिल्डिंगमध्ये 40 लोक आले मोठ्या मोठ्या जत्रे जत्रे आता पॉझिटिव्ह येत आहेत आणि पण अशाही परिस्थितीमध्ये आम्ही म्हणजे सगळेच आता तुम्ही म्हणा तुम्ही पुढारी काय करतात तुमचं कसं चाललंय ते बरोबर आहे त्याच्यामध्ये सगळेच आहेत विरोधक असतील का सत्ताधारी असतील पण तो याच्या मला वाटतं थोडं सामाजिक भान ठेवून हे काम करण्याची गरज आहे अतिशय आवश्यकता आहे. त्यामुळे मी या निमित्ताने आपल्याला विनंती करेल की या कोरोना वॉरियरचं काम पुढे पडूच नाही आपल्याला नाही तर आपण इथं सत्कार करू चांगलं काम करता परत मोठं मोठं काम करा चांगलं काम करा तुमच्या दुसऱ्यांनी सेवा घडो पण मी असं अधिकार म्हणणार नाही कारण ही वेळच येऊ नको असं जर आपण म्हटलं तर मला वाटतं तेच योग्य राहील आणि म्हणून या ठिकाणी आज आपण या निमित्ताने कोरोना वॉरियरचा जो सत्कार करतो आहोत त्याबद्दलही मराठा सेवा संघाचं मी खरं मनापासून अभिनंदन करेल. एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून आपले योगेंद्र पाटील या ठिकाणी अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष विनोद पाटील आहेत त्या ठिकाणी उपाध्यक्ष विशाल पाटील आहेत दीपक धोनी आहेत दीपक पाटील आहेत दशरथ पाटील आहेत सगळे तरुण कार्यकर्त्यांची टीम ते काम या ठिकाणी करतायत हा सगळा गाडा पुढे नेण्याचं काम करतायत त्यांना मनापासून आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय जिजाऊ. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.